नमस्कार मित्रांनो, आज आपण अँड्रॉइड मोबाईलवरती शाळेचा एकूण पट आणि त्या पटाविषयी कोणकोणती माहिती आपली पेंडिंगमध्ये भरायची राहिलेली आहे ते आपण आज पाहणार आहोत. तर मी माझ्या मोबाईलवर studentmaharashtra.government.in ही वेबसाईट ओपन केलेली आहे गुगल क्रोममध्ये जाऊन. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकून झाल्यानंतर मी लॉग इन करत आहे. लॉग इन सक्सेस झालेलं आहे आणि लॉग इन सक्सेस झाल्यानंतर आपण स्टुडंट पोर्टलच्या होमपेजवरती आलेलो आहोत. त्यानंतर या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला मेनू हे बटन दिसत आहे. या मेनू बटनवरती आपल्याला हे पहा, डाव्या कोपऱ्यावरती मेनू बटनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये प्रमोशन, अटॅच, ट्रान्सफर हे सगळे टॅब ओपन झालेले आहेत. तर आपल्याला एकदम खालच्या टॅबला यायचं आहे, ज्या टॅबचं नाव आहे रिपोर्ट्स. रिपोर्ट्समध्ये या ठिकाणी फेज टूला ओके करायचं आहे. फेज टू ओके केल्यानंतर आपल्याला तिथं अकॅडेमिक इयर 2018-19 आपल्याला जो पाहिजे ते आपण सिलेक्ट करू शकता. ते ओके केल्यानंतर गोया बटणावर जाऊन क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो, आपल्यासमोर पूर्ण शाळेचा पट, त्याची कोणकोणती माहिती. माझे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.